नमस्कार रसिक श्रोते हो, आज 10 डिसेंबर नेहमीप्रमाणे मी आपल्यासाठी घेऊन आलो हो आजच्या दिवसाच्या महत्त्वाच्या घटना, महत्त्वाचे जन्म व मृत्यू. आजच्या दिवशी 1901 नोबेल पुरस्काराची सुरुवात झालेली आहे. आपल्या सर्वांचा परिचित असलेला नोबेल पुरस्कार, जगातील सर्वोच्च पुरस्कार म्हणून ज्याला मान्यता आहे, असा नोबेल पुरस्कार आजच्या दिवशी 1901 पहिल्यांदा जगामध्ये दिल्या गेलेला आहे, 10 डिसेंबर 1901. त्यानंतर 1948 आजच्या दिवशी मानवाचे जे अधिकार आहेत, मानवाचे हक्क, याला सार्वत्रिक जाहीर केलं, म्हणजे सर्वांसाठी लागू करण्यात आले संयुक्त राष्ट्रसंघाकडून, तर ते 1948 आजच्या दिवशी करण्यात आलेले आहे. त्यानंतरची महत्त्वाची घटना आहे, आजच्या दिवशी जपानने पहिली बुलेट ट्रेन सुरू केली 1968, सिंकानसेन या नावाची बुलेट ट्रेन होती, आणि ती कोणी सुरू केली, तर जपानने 1968 10 डिसेंबर या दिवशी, ठीक आहे, जपानची पहिली बुलेट ट्रेन 1968 सिंकानसेन नावाची बुलेट ट्रेन जपानची लॉन्च झालेली आहे. ठीक आहे, परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यानंतरची महत्त्वाची घटना आहे, भारताचे सरन्यायाधीश यशवंत विष्णू चंद्रचूड, आता पण एक चंद्रचूड आपल्याकडे न्यायाधीश आहेत, काही दिवसांपूर्वी होऊन गेलेत, लास्ट न्यायाधीश होते ते, ठीक आहे. तर भारताचे यशवंत विष्णू चंद्रचूड यांनी 1983 यशवंत विष्णू चंद्रचूड यांनी भारताचे सरन्यायाधीश म्हणून कारोबार स्वीकारला आहे. ठीक आहे, परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे. याआधी जे चंद्रचूड होऊन गेले तर तेच यशवंत विष्णू चंद्रचूड. ठीक आहे, त्यानंतरची महत्त्वाची घटना आहे, 2004 भारताने राज्यसभेतील महिला सदस्य जे आहेत, तर सॉरी राज्यसभा आणि याच्यामध्ये लोकसभेमध्ये महिला आरक्षण जे विधेयक आहे, तर ते पारित केलं आजच्या दिवशी 2004 हिवाळी अधिवेशनाच्या काळामध्ये. 2004 भारताने महिला आरक्षणाचं जे विधेयक आहे, तर ते आजच्या दिवशी पारित केलेलं आहे, 10 डिसेंबर 2004. ठीक आहे, त्यानंतर 2016 कॅनडाने नवीन प्रणाली सादर केली हवाई हल्ल्यांसाठी. हवाई हल्ले म्हणजे जे विमानाच्या माध्यमातून किंवा जे हेलिकॉप्टर्सच्या माध्यमातून बॉम्ब्स वगैरे टाकले जातात ना, त्यासाठी नवीन प्रणाली कॅनडाने सादर केलेली आहे त्यांच्या कंट्रीमध्ये. या व्यतिरिक्त आजच्या महत्त्वाच्या घटना आहेत, ज्या स्क्रीनवरती आपल्याला बघायला मिळत असेल, पण या महत्त्वाच्या घटना आहेत. अशाच प्रमाणे आज काही महत्त्वाचे जन्मदेखील झालेले आहेत, ते आपण आता बघूया. हां, त्याआधी मी तुम्हाला एक क्वेश्चन विचारलेला होता, जगातील पहिली कोविड लस जी आहे, क्वेश्चन विचारला नाही तर मी तुम्हाला थोडा एक सांगितलेला होता, जगातील पहिली कोविड लस ही ब्रिटनमध्ये 2019 आजच्या दिवशी जगातील पहिली कोविड लस ब्रिटनमध्ये देण्यात आली. ठीक आहे, 10 डिसेंबर 2020 मगाशी मी 19 म्हटलं, 10 डिसेंबर 2020 जगातील पहिली कोविड लस देण्यात आली, ती कुठे आहे, तर ब्रिटनमध्ये. ठीक आहे, तर हा देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा प्रश्न आहे. ठीक आहे, आजच्या दिवशीचा पहिला जन्म आहे, ज्यांनी कम्प्युटरचं जे प्रोग्रामिंग आहे, आपण ज्यावरती व्हिडिओ ऐकतोय आणि ज्यावरती आपण काम करतोय, मी व्हिडिओ बनवतोय, हा काही ना काही प्रोग्राम केलेले सिस्टम आहेत, प्रोग्राम केलेले सॉफ्टवेअर्स आहेत, तर या प्रोग्रामर्स जगामधले पहिला प्रोग्राम्स ज्यांनी बनवला त्यांचा जन्म 1815 झालेला आहे. तर त्यांचं नाव अदा लेविस असं त्यांचं नाव होतं. तर त्यांनी पहिला संगणक प्रोग्राम म्हणजेच कम्प्युटर प्रोग्रामिंग केलेली आहे, जगामधली सर्वात पहिली कम्प्युटर प्रोग्रामिंग ह्या अदा लेविस यांनी केलेली आहे. ठीक आहे, त्या महिला होत्या. ठीक आहे, 1830 आजच्या दिवशी एमिली डिकिन्सन या प्रसिद्ध अमेरिकन कवी होत्या, त्यांचा देखील जन्म आजच्या दिवशी झालेला आहे.
त्यांनी इंग्लिश साहित्यामध्ये बरंचसं काम केलेलं आहे. एम एल ई डिकिन्सन यांचा देखील जन्म आजच्या दिवशी 1830 झालेला आहे. ठीक आहे. त्यानंतर 1870 पॉल क्वेलिंग नावाच्या भौतिकशास्त्रज्ञ होते, तर त्यांचा देखील जन्म 1870 आजच्या दिवशी झालेला आहे. ठीक आहे. त्यानंतर 1978 पहिले गव्हर्नर जनरल जे होते सी गोपालाचारी यांचा जन्म 1978 झालेला आहे. ते भारतीय स्वतंत्र सैनी म्हणजे स्वतंत्र लढ्यामध्ये देखील त्यांनी काम केलेलं आहे. सी गोपालाचारी यांचा जन्म 1978 आजच्या दिवशी झालेला आहे. ठीक आहे. त्यानंतर 1896 एच सी डेरेल अमेरिकन विमानतज्ञ, अमेरिकेमध्ये जे विमानाचं जे संशोधन केलं जायचं तर त्यामध्ये यांचा मोठा वाटा आहे. ठीक आहे. यांचा जन्म 1898 झालेला आहे. 1896 यांचा जन्म झालेला आहे. त्यानंतर 1933 सर्वांचे आवडते अभिनेते, प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांचा जन्मदेखील झालेला आहे. नाना पाटेकर यांनी बऱ्याच हिंदी मराठी चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे, जसं की द रियल हिरो. त्यानंतर त्यांनी बऱ्याच मूवीजमध्ये वगैरे काम केलेलं आहे. तर अशा नाना पाटेकर यांनी मराठी चित्रपट अभिनेता यांचा जन्म 1933 10 डिसेंबर या दिवशी झालेला आहे. त्यानंतर 1945 दिलीप जोशी, तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना तारक मेहता का उलटा चष्मा हा माहिती असेल. टी व्ही सिरियल्सचे एपिसोड्स त्या असतात त्यामध्ये. तर या सिरियल्सचे अभिनेता दिलीप जोशी ज्यांचा काहीतरी रोल आहे तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त माहिती असेल, तर त्या दिलीप जोशी यांचा देखील जन्म आजच्या दिवशी झालेला आहे. ठीक आहे. त्यानंतर 1981 दिया मिर्झा भारतीय अभिनेत्री यांचा देखील जन्म आजच्या दिवशी झालेला आहे. त्यानंतर 1990 मेघना गुलजार यांनी देखील चित्रपटामध्ये काम केलेलं आहे. त्यांचा देखील जन्म आजच्या दिवशी 10 डिसेंबर 1990 झालेला आहे. मित्रांनो, हे काही होते आजचे जन्म. आता बघूया आजचे महत्त्वाचे मृत्यू. कोणत्या महत्त्वाच्या व्यक्तींचा मृत्यू आज झालेला आहे त्यामध्ये सुरुवातीला बघूया. ताराबाई भोसले या छत्रपती राजाराम महाराज, तुम्हाला माहिती असेल छत्रपती राजाराम महाराज यांच्या पत्नी ताराबाई भोसले यांचा 1761 त्यांचा मृत्यू झालेला आहे. ताराबाई भोसले या राजाराम महाराज यांच्या पत्नी होत्या आणि त्यांचा मृत्यू 10 डिसेंबर 1761 आजच्या दिवशी झालेला आहे. त्यानंतर 1993 स्नेह प्रभान यांचा देखील मृत्यू झालेला आहे. त्या मराठी अभिनेत्री म्हणून काम करायच्या, तर त्यांचा देखील मृत्यू आजच्या दिवशी 1993. ठीक आहे. त्यानंतर ज्ञानपीठ पारितोषिक ज्यांना मिळालेलं आहे, के शिवराम कारण यांचं देखील आजच्या दिवशी मृत्यू झालेला आहे. ज्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे त्यांचा देखील मृत्यू आजच्या दिवशी झालेला आहे. त्यानंतर ज्यांनी बारकोडचा शोध लावलेला आहे त्यांचा 2012 मृत्यू झालेला आहे. बारकोडचा ज्यांनी शोध लावला आहे, बारकोड तुम्हाला कुठे पण मिळतो बघा, तुमच्या डॉक्युमेंट्सवरती इकडे तिकडे जी एक छोटीशी पट्टी असते आणि त्याखाली काहीतरी कोड लिहिलेला असतो, तर तो निर्माण केला. त्यांचं नाव होतं नॉर्मल जोसेफ वोंडलड असं त्यांचं नाव होतं आणि त्यांचा मृत्यू 2012 10 डिसेंबर या दिवशी झालेला आहे. त्यानंतर 2016 नुकतंच जॉन ग्लिंट अंतराळवीर होते, ते अमेरिकेचे होते, जसं आपल्या इंडियामध्ये सुनीता विल्यम्स आणि काही आहेत ना, बरेचसे आहेत इंडियामध्ये, पण त्यांच्याप्रमाणे त्या अमेरिकेचे होते. तर त्यांचा देखील मृत्यू 2016 10 डिसेंबर या दिवशी झालेला आहे. त्यानंतर सर्वांच्या ओळखीचे शशी कपूर भारतीय अभिनेता यांचे देखील निधन 2017 10 डिसेंबर या दिवशी झालेले आहे. 10 डिसेंबर रोजी
शशी कपूर यांचे निधन 2017 नुकतेच झालेले आहे. त्यानंतर नुकतंच जनरल बिपिन रावत यांचा अपघाती मृत्यू झालेला आहे, विमानाला काहीतरी होऊन त्यांचा नुकताच मृत्यू झालेला. 2021 जनरल बिपिन रावत खूप प्रसिद्ध अशी व्यक्ती होती, ज्यांच्याविषयी बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. तर त्यांचा मृत्यू 2021 10 डिसेंबर या दिवशी झालेला आहे. या होत्या आजच्या दिवसाच्या महत्त्वाच्या घटना, जन्म व मृत्यू. अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जुळून रहा आमच्याशी. चला तर भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत नमस्कार.